अंतर्गत वास्तू सजावटकार अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टी व्हीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी फिरोज शेख आणि नितीश सारडा या तिघांविरोधात रायगड पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या रिव्हिजन अर्जावरील सुनावणी आता सतरा डिसेंबरला होणार आहे या प्रकरणातले दोन आरोपी फिरोज शेख आणि नितीश सारडा यांनी आपले जामिनासाठीचे अर्ज आज मागे घेतले अलिबाग न्यायालयानं तीनही आरोपींना पोलीस कोठडी नाकारली होती त्याविरोधात रायगड पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात रिव्हिजन अर्ज दाखल केला होता त्यावरची सुनावणी आज होणार होती मात्र ही सुनावणी आता पुढं ढकलण्यात आली आहे दरम्यान काल अलिबाग इथल्या न्यायदंडाधिकारी न्यायालयात या तिघांविरोधात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं एक हजार नऊशे चौदा पानांचं हे आरोपपत्र असून यात अर्णव गोस्वामीसह फिरोज शेख आणि नितीश सारडा यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत